चला बालमित्रांनो, आज आपण किलबिल जंगल पाहू। या जंगलात अनेक प्रकारचे पशु पक्षी राहतात। अहा, घाबरू नका, आता या जंगलात कोणीच राहत नाही, कारण किलबिल जंगलात दुष्काळ पडलाय, त्यामुळे सगळे प्राणी पक्षी पाण्याच्या शोधात दुसऱ्या जंगलात गेले। मग तुम्ही म्हणाल जंगलात कशाला जायचं, पण मित्रांनो आज आपण भेटणार आहोत कावळे रावांना। ते पहा, एवढ्या दुष्काळातही कावळेराव किती शांत आणि मजेत बसलेत, कारण संपूर्ण जंगलात फक्त कावळेरावांकडेच पाणी आहे। कावळेराव तसे हुशार आणि व्यावहारिक सुद्धा, त्यामुळे त्यांनी पाण्याचा थेंब थेंब जपून वापरला आणि जमाही केला। काय बरोबर आहे ना कावळेजीराव? पण ह्या कावळेजीरावांना आता प्रश्न पडलाय की पाण्याचा उपयोग कसा करायचा। पहा पहा, ते विचार करायला लागले, जर हे पाणी मी लिंबू सरबत करून किलबिल जंगलात विकलं तर मी झटपट श्रीमंत होईल। मग मी अजून पाणी घेईन, अजून लिंबू सरबत करून विकीन। पाहता पाहता मी किलबिल जंगलातला सर्वात श्रीमंत कावळा होईन। माझ्याकडे खूप खूप पैसे जमतील। आहो आहो कावळे महाराज, थांबा थांबा, एवढी मोठी मोठी स्वप्न पाहू नका। आहो पैसे खरे नाहीत, असे रागाव नका हो। आणि एवढे पैसे आल्यावर किलबिल जंगलातले कावळे तुटून पडतील की मग काय कराल? अरे बापरे, खरोखरच आले की कावळे? कावळे महाराज तयार व्हा, वाचवा स्वतःला, वाचवा। हे काय, कावळे महाराज लढाई करतात, कोणाला कोणाला बुक्का, कोणी थपडतोय, कोण तिथे पडतोय, कोण वर कोण खाली, मारा 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 मारा। अरे रे, सगळं पाणी सांडून गेलं, माफ करा, पण असे रागाव नका। अहो अंथरूण पाहून पाय पसरावे, स्वप्नाच्या नुसत्या भराऱ्या मारल्या ना की नुकसान हे व्हायचंच। आता असे रागावत बसू नका, विचार करा, पाणी शोधा पाणी। बघितलेत ना कावळे महाराज किती चतुर आणि मेहनती आहेत ते। पहा पहा त्यांचं नशीब किती चांगलं आहे ते, दूर खाली एका रांजणात पाणी दिसतंय। चला चला कावळे महाराज, पट दिशी जाऊन पाणी पिऊन टाका। काय झालं बघू। अरे रे, पाणी तर पार तळाशी आहे आणि तुम्हाला तहा नाही लागलीये, हो ना? अहो मग तुम्ही शांत का? तुम्ही इतके चतुर हुशार, काहीतरी युक्ती शोधा। वाह काय युक्ती आहे कावळे महाराज, आता पाणी पिणार। नाही नाही नाही, ही युक्ती नाही चालणार। वाह याला म्हणतात युक्ती, शाबास। अरे अरे पडल, ही युक्ती ही नाही चालणार, दुसरं काहीतरी शोधा। विचार करा विचार करा विचार करा। सुचली सांगा सांगा काय करताय? अरे युक्ती सांगा म्हटलं ते निघून गेले। हे काय आणलं, दगड? अरे अरे पाणी काय टाकताय, पाणी खराब होईल ना। काय बघू, वाह काय युक्ती आहे, दगड टाकून पाणी वर आलं। हे काय,
कावळे राव एका पाठोपाठ एक दगड टाकतायत आणि पाणी वर येतंय. याला म्हणतात हुशारी. पाहिलं ना मुलांना, बुद्धी वापरली की कोणतीही अशक्य गोष्ट सहज शक्य होते. चला कावळे राव, प्या हे पाणी आणि भागवा आपली तहान. अरे रे बिचारे कावळोजी, कावळे राव, आओ बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी योग्य वेळी केला तरच तिचा उपयोग होतो. अच्छा, बाय, टाटा.